पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी 636 उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जांची सोमवारी छाननी करण्यात आली. त्यात 49 अर्ज अवैध ठरले असून 572 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. सूचक अनुमोदक वेगळ्या प्रभागातील असणे, दोन वेगवेगळ्या प्रभागात अर्ज सादर करणे या कारणांमुळे हे अर्ज अवैध ठरवण्यात आले. पनवेल महापालिकेत 20 प्रभागांमधून 78 जागांसाठी 24 मे रोजी महालढत होणार आहे. या महालढतीसाठी 636 उमेदवारांनी प्रभागनिहाय केंद्रावर आपले अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये नावडे येथील केंद्रात 1 ते 3 प्रभागातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या ठिकाणी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 9 अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे खारघरमधील केंद्रावर 4 ते 6 या प्रभागातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यात 7 अर्ज अवैध ठरवण्यात आले. कळंबोली केंद्रातून 7 ते 10 या प्रभागातील अर्ज दाखल झाले होते. त्यातील केवळ 1 अर्ज अवैध ठरलाय. कामोटे केंद्रावर 11 ते 13 प्रभागाचे अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये 15 अर्ज अवैध ठरले. तसेच पनवेल केंद्र 1 मध्ये 14 ते 16 प्रभागातील उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातून 4 तर पनवेल केंद्र 2 मध्ये 17 ते 20 प्रभागातून दाखल झालेल्या अर्जांपैकी 13 अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे आता 572 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले. अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवार दिनांक 11 मे 2017 रोजी आहे. त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.